भरभर चला आणि तयारी करा, पटपट लागा रे कामाला, गणपती उत्सव आला रे आला या गाण्यांच्या ओळीप्रमाणे यंदाचा गणेश उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना बाजारात गणेश मूर्त्यांची आवक वाढली आहे. पिंपरी चिंचवडमधल्या छोट्या मोठ्या कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या इको फ्रेंडली मूर्त्यांवर शेवटचा हात फिरवला जात आहे, तर सोन्या चांदीच्या गणेश मूर्त्या देखील प्रमुख आकर्षण ठरत आहेत. पाहुयात बाप्पा विशेष. रिद्धी सिद्धीचा दाता आपला लाडका गणेश बाप्पा आता काही तासातच घराघरात विराजमान होईल. बाप्पांच्या अनेक मोहक मूर्त्या बाजारपेठांमध्ये दाखल झाल्यात, मात्र बाप्पांच्या मूर्त्यांना सोन्या चांदीची आभूषणंही घातली जातात आणि त्यासाठी आता सराफ बाजारपेठेतही सोन्या चांदीची आभूषणं आणि बाप्पांच्या मूर्त्याही दाखल झाल्या आहेत. या आभूषणामध्ये कोणकोणते आकर्षक आभूषण आहेत आणि भक्तांकडनं ते विकत घेण्यासाठी रीक लागली आहे, पाहूयात. या शॉपमध्ये आम्ही दरवर्षी येतो. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीसाठीचे दागिने अवेलेबल असतात आणि खूप छान व्हरायटी आहे आणि प्राइसेस पण रिझनेबल आहेत, सो ते सगळ्यांना परवडण्यासारखे आहेत आणि आवडतं. म्हणजे या शॉपची व्हरायटी वगैरे खूप छान आहे. हां, दरवर्षी वेगवेगळी प्रकारच्या व्हरायटी असतातच ना, म्हणजे तेच रिपीट नाही आहे डिझाईन्स. सो इथूनच आम्ही मोस्टली शॉपिंग करतो जेव्हा केव्हा येतो. वर्षभर ज्या सणाची आतुरतेने प्रत्येक जण वाट बघतो असा सण म्हणजे गणेश उत्सव आणि बाप्पांच्या आगमनासाठी पिंपरी चिंचवड नगरी देखील सज्ज झाली आहे. हो, बाप्पाची सगळ्या आभूषणांची आम्ही जे तयारी केली आहे, आम्ही आणि आमचा पूर्ण परिवार त्याच्यासाठी पूर्ण छानपैकी सगळ्यांना झोकून दिलेला आहे. बाप्पाचा गणेश उत्सव सगळ्यांचा कसा चांगला होईल आमच्याकडे त्याची आम्ही पूर्ण तयारी करून घेतो आहे. त्याच्यासाठी मग ते गणपतीच्या छोट्या छोट्या काही चांदीच्या वस्तू असेल, सोन्याच्या वस्तू असेल किंवा 1 ग्रॅम पॉलिशची वस्तू असेल, तर त्या आम्ही सगळ्या पूर्ण डिस्प्ले केलेल्या आहेत. आणि काही गौरींचे मुखवटे असेल तर त्याच्यासाठी आम्ही पॉलिश करून देण्याचं काम करतो आहे. आणि बारीक बारीक गोष्टींनी जो काही आनंद तयार होतो आहे ग्राहकांबद्दल, तो आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे. बाकी सर्वत्र लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. गणेश मूर्ती, सजावट साहित्य, खरेदी, देखावे, मंडप उभारणी, विद्युत रोषणाई करण्यासाठी मंडळांची धावपळ सुरू आहे. तर सामाजिक संदेश देणाऱ्या मूर्ती देखील काही शिल्पकारांनी बनवल्या असून पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या मूर्त्या बाजारात दिसणार आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.